प्रभाग क्रमांक 38 च्या कार्यक्षम नगरसेविका सौ राणीताई भोसले यांच्या पाठपुराव्याला यश। पावसाळ्यापासून बंद असलेली पीएमपीएमएल ची बससेवा नगरसेविका राणीताई भोसले यांच्या प्रयत्नातून आज सुरू करण्यात आली। ही बससेवा ज्येष्ठ नागरिकांसाठी, कामगार वर्गासाठी, महिला भगिनींसाठी, विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची असून ही बंद असल्याने परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत होती। हीच बाब लक्षात घेऊन लेक टाउन परिसरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून नगरसेविका सौ राणीताई भोसले यांच्या प्रयत्नातून ही बससेवा आज सुरू करण्यात आली। मान्यवरांच्या हस्ते फीत कापून व हिरवा झेंडा दाखवून बसचा शुभारंभ करण्यात आला। कार्यक्रम प्रसंगी बोलताना आमदार भीमराव अण्णा तापकीर म्हणाले, कार्यक्षम नगरसेविका राणीताई भोसले यांनी एखादे काम हाती घेतले आणि ते तडीस नेले नाही अशी एकही उदाहरण नाही। आपल्या प्रभागातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता ही बससेवा सुरू करण्यात आली, यामध्ये त्यांचे विशेष प्रयत्न आहेत। या प्रसंगी लेकटाऊन परिसरातील नागरिकांनी राणीताई भोसले यांच्या कामाचे कौतुक देखील केले। सर्व मान्यवरांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत देखील करण्यात आले। या कार्यक्रमास आमदार श्री भीमराव अण्णा तापकीर, पीएमपीएमएल चेअरमन नगरसेवक श्री शंकरभाऊ पवार, प्रभाग क्रमांक 38 कार्यक्षम नगरसेविका सौ राणीताई भोसले, नगरसेविका मनीषाताई कदम, पीएमपीएमएल वाहतूक व्यवस्थापक श्री दत्तात्रय झेंडे, पीएमपीएमएल वाहतूक नियोजन संचालक श्री चंद्रकांत वरपे, पीएमपीएमएल कामगार व जनता संपर्क अधिकारी श्री सतीश गाटे, मार्केट यार्ड व्यवस्थापक श्री नारायण भांगे, प्रभाग क्रमांक 38 अध्यक्ष श्री अमोल चौधरी, सामाजिक कार्यकर्ते श्री रायबा शेट भोसले, संपर्क प्रमुख सचिन थोपटे, विकासदादा लवटे, जितूदादा कोंडरे, संभाजी भोसले, रामदास भोसले, मनीषाताई चिंचकर, सर्व सोसायट्यांचे चेअरमन तसेच परिसरातील नागरिक। प्रभाग क्रमांक 38 मधील भाजपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रम प्रसंगी युवा संवादशी बोलताना काय म्हणाले मान्यवर पाहूयात। आज लेकटाऊन परिसरामध्ये पाऊस झाल्यानंतर जो पूल गेला वाहून, तेव्हापासून जी बस सेवा बंद असल्याकारणाने आता पुलाचं काम केल्यानंतर राणीताई भोसलेंनी बस सेवा सुरू करण्यासाठी जो जोर लावला, जी त्यांनी पत्रव्यवहार अधिकाऱ्यांशी आमच्या सर्व झेंडेसाहेब झालं, वरपे साहेब झालं यांच्याशी करून पालपरवा स्वतः तिने येऊन आम्ही त्यांनी टेबल टू टेबल सर्व काम केलं आणि ही बस सेवा आज 2 दिवसात आम्ही मार्गी लावली आणि आज सुरू झाली आमच्या झेंडेसाहेबांच्या कृपेने। मी सर्व धावपळ करून आज त्यांनी त्या वेळेमध्ये त्यांची उभी केली। त्या बस सेवेसाठी आमचे आमदार बी स्वतः येऊन गेले आणि ह्या भागामधले सर्व सोसायटींचे चेअरमन सभासद त्यांनी खूप वेळ देऊन ह्या बससेवेचं मनोगत आणि बससेवा सुरू करण्यासाठी जे ताकद लावली होती ताईंच्या मागं, ते आज त्यांचं स्वप्न पूर्ण झालं आणि हा रूट कंटिन्यू चालू राहील। ह्या रूटमध्ये तुम्हाला जरी बस सेवेमध्ये कमी वाटल्या तरी ते आम्ही पुढं वाढवून देऊ आणि हा कधीही खंडित होणार नाही हा रूट, की ज्या पद्धतीने आज ह्या रूटमधल्या नागरिकांना त्या बसची सेवेची गरज आहे, ती इथून पुढं केव्हाही त्यांची सेवा खंडित करू शकत करणार नाही हे मी पीएमपीएलतर्फे त्यांना सांगतो आणि पुढच्या काळामध्ये जेवढ्या बस पाहिजे त्या वाढवून बी देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। खरं तर मी ह्या भागातल्या सर्व नागरिकांची सर्वप्रथम माफी मागते की त्यांना सप्टेंबर महिन्यामध्ये जेव्हा खूप मोठा पूर पुण्यामध्ये आलेला होता आणि त्यामध्ये जो आमचा गंगा ओशियनच्या इथला ब्रिज पूर्ण वाहून गेलेला, त्या सबंध कामानंतर आज जवळजवळ 12-13 महिन्यानंतर बस सेवा परत एकदा चालू होते। इथल्या सर्व सोसायटीचे प्रतिनिधींची मागणी होती की ताई ह्या भागातून ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करण्याकरता अडचणी येत आहेत आणि परत जर बस सेवा चालू झाली तर त्याचा निश्चितच फायदा इथल्या सर्व सामान्य जनतेला होणार आहे। ह्या सर्वांमध्ये मला सगळ्यात मदत ज्यांनी केली असे आमचे शंकरभाऊ पवार की जे संचालक आहेत आत्ता पीएमपीएलचे, आज सबंध पुणे शहरामध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीने पीएमपीएलचं चांगल्या कामाचे सर्वजणांनाच फायदे मिळत आहेत, ज्या नवीन बसेस आहेत किंवा अटल योजना आहे। आमचे पुणे महानगरपालिकेतील सर्व पदाधिकारी असतील की ज्यांनी सर्व लोकांनी यामध्ये मदत केली, राजेंद्र जगताप साहेब त्यांचीही मदत झाली आणि आपले खडकवासल्याचे माननीय आमदार भीमराव अण्णा तापकीर यांनीही सहकार्य केलं आणि पीएमपीएलचे जे झेंडे साहेब आहेत त्यांनीही त्या मागणीला पाठिंबा दिला आणि बस सेवा परत चालू होतीये तर याचं निश्चित समाधान आहे। या भागातील अजूनही खूप अडचणी आहेत आणि त्या सोडवण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करू, एवढंच सांगते आणि थांबते। धन्यवाद। हा जो रूट सुरू होता पूर्वी, पण ताईंनी आता सांगितलंच की जेव्हा मधले जे मोठी पूरस्थिती निर्माण झाली आणि लेकटाऊन सोसायटींचा जो पूल होता तो वाहून गेला, त्यामुळे नाईलाजास्तव ही सेवा बंद करावी लागली। पण जेव्हा पुलाचं काम झालं तेव्हा ताईंनी पाठपुरावा केला आणि तातडीने आमचे संचालक
शंकर पवारांशी म्हणजे अक्षरशः त्यांच्या पाठिंबा लावून ते बसेस सुरू करण्याची त्यांनी जी मागणी केली आणि त्याचा लगेच आम्ही तातडीने लगेच दखल घेऊन त्वरित ही बस सेवा आजपासून सुरू करतो आहे. याचा उद्देश मेन या भागात जे ज्येष्ठ नागरिक आहेत, विद्यार्थी आहेत शाळांचे, या ठिकाणी जाणारे कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी कामावर जाणारे, यांना कुठंतरी स्वस्त आणि हक्काची बस सेवा, कुठंतरी स्वस्त स्वच्छ आणि वेळेत मिळणारी बस सेवा उपलब्ध म्हणून हे जे त्यांची मागणी केली जातात ते आम्ही लगेच तातडीने विचाराधीन घेऊन असा हा मार्ग तो तरी सुरू करत आहोत. याचे फक्त प्रवाशांची जी मागणी याच्यामध्ये की ही सेवा स्वारगेट किंवा शिवाजीनगरपर्यंत देणं त्यांना अपेक्षित होतं आणि पूर्वी शिवाजीनगरपर्यंत होती, पण आता सध्या नेमके स्वारगेट ते कातरज हा BRT मार्गाचं सुरू करण्याचं महापालिकेचं धोरण असल्यामुळे ही बस असते ती मिडी बस आहे. ही जर मोठी बस बसली तर आम्ही 100% ते केलं असं, पण त्या पुलामुळे मोठी बस बसत नाही. जर तो पूल जर रुंद आम्हाला जागा मिळाली तर भविष्यात नक्कीच मोठी BRT बस सोडून त्यांना अगदी शिवाजीनगरपर्यंत द्यायची नक्कीच व्यवस्था करायची, पण तुर्त तरी ही बस सेवा आपण कात्रज ते मार्केट डेपोपर्यंत म्हणजे जास्तीत जास्त त्यांना द्यायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. चेअरमन कपिल ओपन हाऊसिंग सोसायटी या भागामध्ये सर्वसाधारणपणे 12 ते 13 सोसायटी स्थापित आहेत आणि या ठिकाणी मोठ्या 11 मजली या बिल्डिंग असल्यामुळे जास्त लोकसंख्या आहे या ठिकाणी आणि त्यामुळे या ठिकाणी जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिक आहे. समस्या ही ज्येष्ठ नागरिकांना नेहमीच सामोरे जावं लागतं. साधारणतः तरुण वयातली मुलं 2-व्हीलरवरती आणि 4-व्हीलरमध्ये जाऊ शकतात, परंतु ज्येष्ठ नागरिकाला किंवा महिलांना हा प्रवास करायला जरा अडचणीचं निर्माण होतं. त्या अनुषंगाने आम्ही ज्येष्ठ नागरिक वगैरे ताईंना भेटलो, या संदर्भात निवेदन दिलं होतं की या ठिकाणची पूर्वी जी पावसाळ्यापूर्वी जी सेवा चालू होती ती चालू पुढं कार्यान्वित करावी, या संदर्भात आम्ही त्यांना वारंवार भेटलो आणि त्याचं एक फल स्मृती म्हणून या ठिकाणी आज तो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सगळ्यांनी एक दिलाने किंवा सहकार्याने ही सेवा सुरू केली आणि आमच्या ज्येष्ठ नागरिक व नागरिकांच्या समस्या दूर केली, त्याबद्दल मी धन्यवाद देतो. परंतु या ठिकाणी मला एक आवर्जून सांगण्याचं वाटतं की आम्हाला जी सेवा तुम्ही देणार आहात ती बस ही व्यवस्थित सुस्थितीत पाहिजे, ती मुडकी तुडकी, कारण आमच्या अप्पर म्हटलं की बस म्हटलं आपल्या कुठल्या तरी द्यायच्या बस देतात आणि मग त्या बसमध्ये बसायचं का नाही आम्हाला प्रॉब्लेम येतो आणि ज्येष्ठ नागरिक आहे, कुणी मोडलं कुणी तोडलं वरती धरता येत नाही काय नाही, तर ते फक्त एक आमचा मुद्दा लक्षात घ्या की या ठिकाणी वाहन जी बस सेवा करणार आहे त्या ती वाहनं सुस्थितीत असावी असं आमच्या आग्रहाचं आवाहन आहे. आणि आज राणीताईंच्या पाठपुराव्यामुळे किंवा आमच्या पाठपुराव्यामुळे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या जास्त पाठपुराव्यामुळे ही बस आज चालू होत आहे आणि ह्याचा खरंच उपयोग ज्येष्ठ नागरिकांना आहे, शाळेतल्या विद्यार्थ्यांना आहे, सर्वांनाच होणार आहे. आणि ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आमचे पवार आहेत PMPL चे संचालक, तेही त्यांनीही चांगलं आम्हाला सहकार्य केलं. झेंडे साहेब आहेत आणि सर्व सोसायटीचे चेअरमन ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आणि सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केलं, त्यामुळे ही बस सेवा नक्कीच चांगली आणि व्यवस्थित. आणि आत्ता चेअरमन आपले सांगितले उपवनचे त्यांनी की बस सेवा चांगली आम्हाला द्यावी, पण आता आपण PMPL नवीन पण बस घेतलेले आहेत त्यामुळं आपल्या भागामध्ये नक्कीच चांगलीच बस तुम्हाला देणार आहे, ज्येष्ठ नागरिकांना ह्याची अडचण होणार नाही हे मी संचालक पवार साहेबांना पण सांगते की हां चांगल्याच बस पाठवणार आहेत आणि आपल्या भागामध्ये अटल सेवा पण चालू करावी ह्याची मी मागणी झेंडे साहेबांना करते आहे, कारण ज्येष्ठ नागरिकांना खूप उपयोग आहे, कारण रिक्षा नाही भेटली तर ती अटल आपल्या स्वारगेटपर्यंत इथून चालू झाली, लेक टाऊनपासून ते स्वारगेटपर्यंत चालू झाली तर नक्कीच याचा फायदा सर्वांनाच होणार आहे.